नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शास्त्रीय उपकरणे व त्याचा उपयोग म्हणजे ही जी शास्त्रीय उपकरणे आहे ती कशासाठी वापरल्या जातात ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच्या आधी याच टॉपिक वर आपण दोन व्हिडिओ बघितलेले आहे आणि हा जो आहे व्हिडिओ तिसऱ्या क्रमांकाचा आहे आणि यानंतर आपला हा टॉपिक संपून जाणार आहे आणखी जर उपकरण काही राहिले असतील तर ते सुद्धा मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि ते नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल ठीक आहे या सगळ्या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणारच आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही जाऊन या सगळ्या पी डी एफ आहे त्या डाउनलोड करू शकता ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमधलं आपलं पहिलं उपकरण बघू तर त्या उपकरणाचं नाव आहे पहिल्या उपकरणाचं नाव आहे ॲनिमोमीटर बघा ॲनिमोमीटर तर ॲनिमोमीटरला मराठीमध्ये वायुवेगमापक असं म्हटलं जातं वायुवेगमापक म्हणजेच काय ॲनिमोमीटर आणि ॲनिमोमीटरचा उपयोग कशासाठी होतो किंवा कशासाठी वापरलं जातं तर वाऱ्याची दिशा आणि वेग मोजण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी वाऱ्याची दिशा आणि वेग मोजण्यासाठी या ॲनिमोमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवा नंतरचं या व्हिडिओमधलं सेकंड उपकरण बघा तर त्या उपकरणाचं नाव आहे कार्डिओग्राफ ठीक आहे कार्डिओग्राफ तर कार्डिओग्राफला मराठीमध्ये हृदय तपासणी सुद्धा म्हटलं जातं आणि याचा उपयोग कशासाठी होतो किंवा वापर कशासाठी होतो तर हृदयाची जागृतता तपासण्यासाठी किंवा पाहण्यासाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो ठीक आहे नंतरचं उपकरण बघा तीन तिसऱ्या क्रमांकाचं या व्हिडिओमधलं तिसऱ्या क्रमांकाचं उपकरण त्याचं नाव आहे क्लिनिकल थर्मामीटर क्लिनिकल थर्मामीटर याला तापमाप कसं म्हटलं जातं मराठीमध्ये ठीक आहे क्लिनिकल थर्मामीटर तर क्लिनिकल थर्मामीटरचा उपयोग कशासाठी केला जातो तर ता, शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा या उपयोग केला जातो कोणत्या थर्मामीटरचा तर क्लिनिकल थर्मामीटरचा नंतरचं उपकरण बघा चौथ्या क्रमांकाचं तर त्या उपकरणाचं नाव आहे मायक्रोस्कोप बघा मायक्रोस्कोप 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 तर मायक्रोस्कोपला मराठीमध्ये सूक्ष्मदर्शक असं म्हटलं जातं आणि या मायक्रोस्कोपचा उपयोग कशासाठी होतो तर बघा या मायक्रोस्कोपचा उपयोग लहान वस्तू मोठ्या आकारात दर्शवणे म्हणजेच लहान वस्तू आपल्याला या मायक्रोस्कोपद्वारे मोठ्या आकारात दिसतात यासाठी याचा उपयोग केला जातो ठीक आहे नंतरचं उपकरण बघा तर त्या उपकरणाचं नाव आहे पाचव्या क्रमांकाचं उपकरण तर पोलारीमीटर पोलारिमीटर याला मराठी पो मराठीत पोलारिमीटर म्हणजेच आता एक्झॅक्टली नाव नाही माहिती ठीक आहे तर तुम्ही पोलारिमीटर म्हणून लक्षात ठेवा तर पोलारिमीटर याचा उपयोग कशासाठी केला जातो तर पदार्थाची प्रकाशकीय अवस्था मोजण्यासाठी या पोलारिमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे पदार्थाची प्रकाशकीय अवस्था मोजण्यासाठी पदार्थाची प्रकाशकीय अवस्था मोजण्यासाठी या पोलारी मीटरचा उपयोग केला जातो कारण नाव रेन गेज बघा रेन गेज बघा रेन गेज तर रेन गेज याला मराठीमध्ये पर्जन्य मापा कसं म्हटलं जातं आणि याचा उपयोग कशासाठी होतो तर पर्जन्यमान मापण्यासाठी किंवा मोजण्यासाठी या रेन गेजचा उपयोग केला जातो म्हणजे ते पावसाचं प्रमाण किती आहे पाऊस किती प्रमाणात पडत आहे हे हे मापण्यासाठी किंवा हे मोजण्यासाठी रेन गेजचा उपयोग केला जातो ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा उप नंतरचं उपकरण बघा सातव्या क्रमांकाचं तर त्या सातव्या क्रमांकाच्या उपकरणाचं नाव आहे सेक्सटंट बघा तर या, या उपयोग कशासाठी केला जातो तर दोन वस्तू मधील अंतर मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो ठीक आहे नंतरचं उपकरण बघा आठव्या क्रमांकाचं तर त्या आठव्या क्रमांकाच्या उपकरणाचं नाव आहे थर्मोग्राफ थर्मोग्राफ तर थर्मोग्राफला मराठीमध्ये तापमान लेखन असं म्हटलं आणि या थर्मोग्राफचा उपयोग कशासाठी केला जातो तर बघा तापमानातील बदलाची नोंद घेण्यासाठी थी बघा तापमानातील जो बदल होतो तर त्या बदलाची नोंद घेण्यासाठी थर्मोग्राफचा उपयोग केला जातो ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंतरचं उपकरण बघा तर त्या उपकरणाचं नाव आहे आणि हे उपकरण जे आहे या व्हिडिओमधलं नवव्या क्रमांकाचं उपकरण आहे तर या उपकरणाचं नाव आहे स्पेरोमीटर बघा स्पेरोमीटर स्पेरोमीटर स्फेरोमीटरला मराठीतमध्ये वक्रता मापक असं म्हटलं जातं आणि स्फेरोमीटर याचा उपयोग कशासाठी केला जातो तर गोलाकार वस्तूची वक्रता मोजण्यासाठी ठीक आहे या स्फेरोमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे नंतरचं उपकरण बघा तर त्या उपकरणाचं नाव आहे ऑडिओमीटर ठीक आहे ऑडिओमीटर तर ऑडिओमीटरला मराठीमध्ये श्रवणमापक असं म्हटलं जातं आणि या ऑडिओमीटरचा जो उपयोग आहे तो कशासाठी केला जातो तर बघा त्याचा उपयोग ऑडिओमीटरचा उपयोग श्रवणशक्तीमधील फरक मोजण्यासाठी या ऑडिओमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे नंतरचं उपकरण बघा अकराव्या क्रमांकाचं तर त्या उपकरणाचं नाव आहे तुम्ही बघू शकता क्रोनोमीटर ठीक आहे क्रोनोमीटर तर क्रोनोमीटरला मराठीत वेळ असं म्हटलं जातं आणि क्रोनोमीटरचा उपयोग कशासाठी केला जातो तर बघा आगबोटीवर वापरायचे घड्याळ यासाठी क्रोनोमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे नंतर बघा बाराव्या क्रमांकाचं उपकरण तर त्या उपकरणाचं नाव आहे फोन, ठीक आहे ऑडिओफोन तर ऑडिओफोनचा उपयोग कशासाठी केला जातो सगळ्यात आधी आपण बघूया का मराठीमध्ये ऑडिओफोनला काय म्हटलं जातं तर श्रवणयंत्र या ऑडिओफोनला म्हटलं जातं आणि या ऑडिओफोनचा उपयोग कमी एकू एक असल्यास वापरले जाणारे उपकरण म्हणजे जेव्हा आपल्याला कमी ऐकायला येतं जे आपण मशीन वापरतो त्यालाच ऑडिओफोन असं म्हटलं जातं ठीक आहे नंतरचं उपकरण बघा तेराव्या क्रमांकाचं तर यामध्ये दिलेलं आहे की मीटर बघा कलरीमीटर हो तो तो तर कलरीमीटर या उपकरणाला मराठीमध्ये वर्णमापक असं म्हटलं जातं कलरीमीटरला आणि याचा उपयोग कशासाठी होतो तर रंगाच्या तीव्रतेतील फरक दर्शवण्यासाठी या कलरीमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे नंतरचं उपकरण बघा चौथ्याव्या क्रमांकाचं तर त्या उपकरणाचं नाव आहे हायड्रोफोन ठीक आहे हायड्रोफोन तर हायड्रोफोनला मराठीच जलध्वनीमापक असं म्हटलं जातं हायड्रोफोनला मराठीमध्ये ज्वल जलध्वनीमापक असं म्हटलं जातं आणि या हायड्रोफोनचा उपयोग कशासाठी केला जातो तर पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी पाणी पाण्यातील जो आवाज येतो तर त्या आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी या हायड्रोफोनचा उपयोग केला जातो ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या नंतरचं उपकरण बघा पंधराव्या क्रमांकाचं तर त्या उपकरणाचं नाव आहे पायरोमीटर ठीक आहे पायरोमीटर तर पायरोमीटरला मराठीत उच्चता तापमापक असं म्हटलं जातं आणि पायरोमीटरला मराठीतमध्ये उच्चता तापमापक असं म्हटलं जातं आणि या पायरोमीटरचा उपयोग कशासाठी केला जातो तर उच्च तापमान मोजण्यासाठी ह्या पायरोमीटरचा उपयोग केला जातो ठीक आहे तर नंतर बघा सोळाव्या क्रमांकाचं उपकरण आणि त्या उपकरणाचं नाव आहे स्टेथोस्कोप बघा स्टेथोस्कोप स्टेथोस्कोपचा उपयोग कशासाठी केला जातो तर हृदयाचे ठोके मोजणे जे हार्टबीट्स आहे ते मोजण्यासाठी स्टेथोस्कोपचा उपयोग केला जातो ठीक आहे अशा प्रकारे आपण हे जे उपकरणं आहे आणि त्याचा उपयोग आपण बघितलेलाच आहे तर हे जे उपकरण आणि त्याचा उपयोग जो आहे किंवा कशासाठी वापरलं जातं ही जी माहिती आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे या सगळ्या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणारच आहे ती व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही दोन तीनदा बघितलं तर तुमचे जास्तीत जास्त उपकरण याच्यामधूनच लक्षात राहील आणि तुम्ही एफ जर व्यवस्थित वाचली आणि रिव्हिजन करत राहिलात तर हे सगळे जे उपकरण आणि ते कशासाठी वापरले जातात किंवा त्याचा उपयोग हे नक्की तुमच्या लवकरात लवकर आणि जास्त काळासाठी लक्षात राहील ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेअर नक्की करा तुमच्या कुठल्या स्टडीच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे ठीक आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू